धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही धुवाधार पाऊस सुरू असल्याने धरणांमधनं हजारो क्युसेकने पाणी नद्यांमध्ये सोडण्यात येते. यामुळे मुळा आणि मोठा नद्यांना प्रचंड पूर आलाय. यामुळे पुणे शहरातील 7 पूल पाण्याखाली गेले असून अनेक रस्ते जलमय झाले. शहर आणि परिसरामध्ये गेल्या 8 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळेच काही ठिकाणची वाहतुकीसाठी पूल बंद करण्यात आले आहेत. कोणते पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. महाजी शिंदे पूल डीमार्ट ऑन ते सांगवी मार्गावरील, राजीव गांधी पूल ऑन गाव ते डांगे चौक मार्गावरील, जुना सांगवी पूल स्पायसर कॉलेज ते जुनी सांगवी नवी सांगवी मार्गावरील, दापोडी पूल भाऊ पाटील रोड ते दापोडी मार्ग मार्गावरील, जुना होळकर पूल खडकी बाजार ते सापरस मार्गावरील हे 5 पूल पाण्याखाली गेल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. तर मुठा नदीला आलेल्या पुरामुळे डेक्कन येथील भिडे पूल आणि महापालिका भवनासमोरील टिळक पूल देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.